कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेली तसंच तडजोडीच्या माध्यमातून दिवाणी आणि फौजदारी प्रकरणं आज निकाली काढण्यात आली राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आज प्रकरणांच्या निपटाऱ्याचा विक्रम झाला तब्बल एक लाख तीन हजार तीनशे बावीस दाखलपूर्व प्रकरणं तसंच एक हजार नऊशे चौसष्ट प्रलंबित प्रकरणं अशी एकूण एक लाख पाच हजार दोनशे शहाऐंशी प्रकरणं निकाली काढण्यात आली राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीनं देशभरात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं न्यायासाठी वर्षानुवर्ष तिष्ठत असलेल्यांना ही राष्ट्रीय लोक अदालत सुवर्ण संधी ठरली जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणं तसंच कुठल्याही न्यायालयात प्रलंबित नसलेली म्हणजेच दाखलपूर्व अशी प्रकरणं या अदालतीत ठेवण्यात आली होती तालुका न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात एकूण सदतीस पॅनेल लोक अदालतीसाठी निश्चित करण्यात आली होती या लोकन्यायालयात प्रलंबित एक हजार नऊशे एक्केचाळीस प्रकरणं दाखलपूर्व एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे पस्तीस अशी एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे शहात्तर प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी मोटर अपघात नुकसान भरपाईची साठ प्रकरणं कौटुंबिक न्यायालयात पती पत्नीच्या वादातील सदतीस खटले तळजोडीने मिटवण्यात आले स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत तीनशे एकोणचाळीस न्यायालयातील अकरा खटले सातशे त्र्याहत्तर घरफाळा पाणीपट्टी बँक वसुली आणि इतर एक लाख तीन हजार तीनशे बावीस प्रकरण निकाली काढण्यात आली हा आजवरच्या इतिहासातील विक्रम ठरला आजच्या लोक न्यायालयाला वकील आणि पक्षकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला या सर्व निकाली खटल्यातून चौसष्ट कोटी अकरा लाख बावन्न हजार दोनशे एकोणपन्नास एवढ्या रकमेची वसुली झाली प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल जिल्हा न्यायाधीश एस आर साळुंखे श्रीमती व्ही पी गायकवाड दिवाणी न्यायाधीश शैलेश बाफना तसंच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे बारचे उपाध्यक्ष विजय पाटील तेजगोंडा पाटील यांच्यासह विविध न्यायाधीश कर्मचारी आणि लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांचं सहकार्य लाभलं